ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे या कामाला अंतिम स्वरूप दिलं जात असतानाच आता कोर्ला ते परळ पाचव्या सहाव्या मार्गिकेची प्रतीक्षा आहे या मार्गिकेसाठी काही किरकोळ कामं हाती घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी सध्या ठाणे ते कोर्ल्यापर्यंत आणि दिवा ते कल्याणपर्यंत पाचवी सहावी स्वतंत्र मार्गिका आहे ठाणे ते दिवा दरम्यान ही मार्गिका नसल्यानं जलद लोकलच्या उपलब्ध दोन मार्गिकांवरूनच मेल एक्सप्रेस जात होत्या त्यामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम होत होता ही बाब लक्षात घेऊन एम आर व्ही सी आणि मध्य रेल्वेनं पाचवी सहावी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे परंतु रुळांजवळील अतिक्रमणं न्यायालयीन प्रकरण तांत्रिक अडचणी इत्यादींमुळे मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी दहा वर्ष लागली आता या मार्गिकेला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बहात्तर तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आलाय काम पूर्ण होताच मंगळवारपासून ठाणे ते दिवा दरम्यान सहावी शरद मार्गिका सेवेत येईल काही दिवसांपूर्वीच मोठे मेगाब्लॉक घेऊन पाचवी मार्गिका ही सेवेत दाखल झाली होती सहाव्या जलद मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी साधारण पाचशेपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत तर काम अडथळा पूर्ण करण्यासाठी शंभरहून अधिक मेल एक्सप्रेसही रद्द करण्यात आहेत